महिला सक्षमीकरणासाठी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्राबाग यांनी पेण येथे केले महिला मोर्चा दक्षिण रायगड विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वर्गीय सुषमा स्वराज गौरव पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन पेणमध्य माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रदेश महामंत्री अॅडव्होक माधवी नाईक भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा निलिमा पाटील महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा हेमा मानकर पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा प्रज्ञा ढवण डॉक्टर मंजूषा कुद्रीमोती जान्हवी पारेख निलिमा भोसले वैशाली मपारा श्रेया कुंटे यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मिळणाऱ्या कालावधीत अधिकाधिक बळ महिलांना मिळत राहावे यासाठी केंद्रातील भाजप सरकार तसेच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत असे सांगितले या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय महिलांचा स्वर्गीय सुषमा स्वराज गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला